संपूर्ण महाविकास आघाडी, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, डावे पक्ष आहेत, अनेक आदिवासी संघटना आहेत, यांचं तिथे उपस्थिती आहे. पालघरमध्ये आता भारती कांबळी यांचा जोरदार प्रचार सुरू झाला, पण समोर आता उमेदवार कोण येतो आहे याच्याविषयी साशंकता आहे. शिवसेनेतून जे पक्ष सोडून तिथे गेलेले आहेत गावित, त्यांच्याविषयी मी आत्ताच बातमी वाचली की त्यांना, ते जरी शिंदे गटात असले तरी त्यांना कमळावर निवडणूक लढायची आहे, ही परिस्थिती आहे. अद्याप ठाण्यातला उमेदवार जाहीर होऊ शकला नाही, कल्याणमध्ये गोंधळाचं चित्र आहे. बहुतेक ह्यांचे सगळे उमेदवार हे दिल्लीतून जाहीर करतील भारतीय जनता पक्षाचे लोक असं दिसतंय मला. यांच्या हातात काही राहिलेलं नाही. बोला सर. कोल्हापूरमध्ये धनंजय मंडलिक यांनी आमिष देत दिलं एक प्रकारे की कागल आणि तनगड या विधानसभामध्ये जो जास्त त्याला 5 कोटीचा निधी दिला जाईल, बक्षीस आम्ही दिला. तर दुसरीकडे कोकणात नितीश आणि सरपंचांना दम देत आहेत की जर नाही जर आम्हाला समर्थन दिलं, नाही जर आम्हाला लीड दिला तर तुमची कामं होऊन देणार नाही. म्हणजे आमिष हा कोल्हापूर हातकलंगणे आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकीसत्र सुरू केलेलं आहे किंवा जे अमिष दाखवले जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी, किंबहुना देशाच्या. तुम्ही अमिष दाखवता 5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात, तुम्ही सरपंचांना धमक्या देत आहे, एका बाजूला तुम्ही विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोर पद्धतीनं लावताय, आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचांना धमक्या देत आहेत, मतदारांना आमिष दाखवत आहेत. हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे आणि निवडणुका योग्य पद्धतीनं होत नाही आहेत याचं हे चित्र आहे. मग मंडलिक वारसदार आहेत का? या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते, आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे राजकारणामध्ये काम करत होते कोल्हापुरात. कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी, शिवाजी महाराजांची गादी, त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकते हे म्हटल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या प्रकारे चिखलफेक करताय हे लक्षण चांगलं नाही. शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत, कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करतायत. अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत, काय त्यांचं नाव, मंडलिक, त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार. अमित शहा यांनी काल नांदेडमधल्या सभेमध्ये असं म्हटलंय की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे तिन्ही पक्ष आहेत ते नकली पक्ष आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊन. हो, त्यांनी जे विधान केले तेच आधी विधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, आपल्याला माहीत आहे चंद्रपूरला. आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शहा ठरवू शकत नाहीत. तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही. आणि याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणतात त्यानुसार, त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात. हेच उद्धव ठाकरे, तीच शिवसेना,
आणि तीच मातोश्री आपण स्वतः लावतात ना, आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी 2019 लोकसभा निवडणुकीत तेव्हा हीच शिवसेना असली होती सर। आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकवून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय, हेच गोटे तुमचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत। बाकी अमित शहाने जी डुप्लिकेट पक्षाच्या स्थापना करून अजित पवार आणि शिंदेंना दिलेले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही। गजानन कीर्तिकर महायुतीच्या सभेमध्ये काल असं म्हणाले की संसद नक्की ताबात घ्या, मोदीजींनी त्यांनी आवाहन केलंय, पण